टाइम विथ रुपा या चॅनलमध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चिंचेचं पनं आपण बनवतो हे चिंचेचं पण अतिशय टेस्टला भन्नाट लागतं थंडगार रेसिपी आहे म्हणजे समर स्पेशल ही रेसिपी आहे तसंच चिंचेचं पण हे शरीरासाठी खूपच लाभदायक आहे म्हणजे उन्हाळा नसेल तरी चिंचेचं पण तुम्ही नेहमी प्यायला हवं तर ही छानशी रेसिपी आज मी इथं थोडक्यात सांगतेय काही टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या आणि ही रेसिपी जी आहे ती नक्की बनवा न थांबता रेसिपीला सुरुवात करूया इथे पातेल्यामध्ये मी एक वाटीभर चिंच घेतली आहे या चिंचेमध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दोन वाट्या पाणी मिक्स करायचं आहे भिजवलेली ही चिंच जी आहे ती आपल्याला पाच ते सहा तासासाठी बाजूला ठेवायची आहे तर पाच सहा तास जर ही भिजवली तर व्यवस्थित ती भिजते या ठिकाणी आता आपण हे पातेलं बाजूला ठेवूया बरोबर सहा तासानंतर मी इथं तुम्हाला पातेलं दाखवते चिंच जी आहे ती मस्त अशी भिजलेली आहे गरम पाण्यामध्ये चिंच भिजवायची नाही नाही त्याचा कलरही चेंज होतो आणि टेस्टही छान लागत नाही आता ही चिंच जी आहे ती आपण पाण्याच्या बाहेर काढून घेतलेली आहे चिंच भिजवलेलं जे पाणी असतं त्यातलं काही पाणी आपण या पण्यासाठी वापरू शकतो तर ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवलंय इथे तुम्ही बघताय चिंच जी आहे ती हातानेच मी इथे मॅश करून घेतलेली आहे मिक्सरचा वापर करायचा नाहीये मोकळे एक भांड घेतलं त्याच्यावरती आपण बारीक चाळण घेतली आणि चिंच जी आहे मॅश केलेली ती पूर्ण आपण यावरती काढून घेतोय आणि चमच्याच्या साह्याने थोडीशी ती मॅश झालेली चिंच आपण प्रेस करतोय म्हणजे काय या चिंचेमधलं जे पल्प आहे तो वेगळा होणार आहे आणि चिंचुके किंवा कडक काही भाग असतो चिंचेचा तो आपल्याला वेगळा मिळणार आहे या स्टेजला चिंच भिजवलेले जे पाणी असतं ते एक दोन चमचे तुम्ही या ठिकाणी वापरू शकता म्हणजे चिंच प्रेस करताना त्रास होणार नाही व्यवस्थित चालणीला लागलेला पल्प जो आहे तो आपण काढून घेऊया चालणीच्या वर जी चिंच राहिली त्याचा मी उपयोग नेहमी पितळेची भांडी घासण्यासाठी करते ती जी चिंच आहे ती टाकून द्यायची नाहीये त्याचाही वापर आपल्याला करायचा आहे इथे तुम्हाला दिसतं या पातेल्यामध्ये चिंचेचा कोळ आता आपल्याला मिळालेला आहे यामध्ये दीड वाटी गुळाचा वापर करतोय शक्यतो पिवळ्या गुळाचा वापर करा सेंद्रिय गुळ घातला तर उत्तमच नंतर इथे मी जिरेपूड घेतलेली आहे जिरे चांगलं भाजून त्याची पूड बनवून ती अर्धा चमचा वापरली आणि काळे मीठ जे आहे त्या अगदी चिमुडभर आपण इथं वापरलेलं आहे आता सगळं जे मिश्रण आहे ते आपण एकत्र करून घ्या म्हणजे थोडक्यात आपल्याला गुळ जो आहे तो व्यवस्थित यामध्ये एकत्र करायचा आहे चिंचेचं पनं बनवण्यासाठी जे मिश्रण लागतं ते आपलं इथं तयार झालंय हे मिश्रण तुम्ही काचेच्या बरणीमध्ये काचेच्या बाटलीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे मिश्रण फ्रीजमध्ये आरामात बरेच दिवस टिकतं आता आपण पन पनं कसं बनवायचं हे पाहूया चिंचेचं पण बनवण्यासाठी इथं चार काचेचे ग्लास घेतलेत त्यामध्ये बर्फाचे काही खडे काढून घेतलेत मी बर्फाचे खडे नसेल तर थंड पाण्याचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला चिंचेचं जे मिश्रण आहे ते चार चार चमचे काढून घ्यायचे आता आपण यामध्ये पाणी ऍड करतो हो, आहोत आणि हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेतोय या ठिकाणी आरोग्यदायी चिंचेचं पण आपलं तयार झालेलं आहे कैरीचं पण तर आपण नेहमीच पितो पण चिंचेचं पण शक्यतो पिलं जात नाही आरोग्यासाठी लाभदायक आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा फ्रेंड्स फॅमिलीला याची लिंक तुम्ही शेअर करू शकता भेटूया नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद